नमस्कार, दासबोध निरूपण मालिकेतील आता 48वा भाग आहे. आपण 12व्या दशकातला दुसरा समाज बघतोय, त्याचं नाव प्रत्यय निरूपण असं आहे. जवरी चंदन झेजेना तव तो सुगंध कळेना, एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या सेखी प्रारब्धावरी घालिती. जवरी चंदन झेजेना तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सकट होती. विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान चुकतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे. 12व्या दशकातील हा प्रत्यय निरूपण समासामध्ये समर्थाने घडणाऱ्या गोष्टी या आपल्या अचूक प्रयत्नांचे फलस्वरूप असतात, आणि आपला प्रयत्न, ध्येय आणि अभ्यास याचा प्रत्यय त्यांच्या परिणामातून कसा प्राप्त होतो याचं विवेचन केलं. प्रत्येकाला चांगलं खावं, चांगली वस्त्रे असावीत आणि जीवन सदैव आनंदात जावे असे वाटत असते. त्यामध्ये काही ना यश म्हणून ते सुखी होतात, तर काही अपयशी ठरून दुःखी होतात, ही आपल्या सभोवताली पाहिले की आपल्याला जाणवतं. जे यशस्वी होतात त्यांना मी माझ्या गुणामुळेच यशस्वी झालो असा अहंकार होतो, तर दुःखी लोक आपल्या अपयशाला काय कारण झाले, आपल्या प्रयत्नात काय कमतरता आली याचा विचार न करता शेवटी देवाला किंवा दैवाला दोष देत बसतात. अशांना आपण अचूक प्रयत्न केला नाही हे उमजत नाही, आणि आपले स्वतःचे अवगुणसुद्धा जाणवत नाही. हे ज्याला करणार नाही त्याला सुधारणासुद्धा स्वतःमध्ये कशी घडवून आणता येणार. प्रपंचामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर लोकांना बरोबर घेऊन जावं लागते. त्यांच्या मनातील आपल्याला कळले नाही व आपले त्यांना पटले नाही की कलह सुरू होतो व कार्यनाश होतो. यासाठी आपल्या संबंधात येणाऱ्या लोकांशी लोकांचे बोलणे, वागणे व हेतू पाहून त्यांची पारख करावी, आणि केवळ आपलंच म्हणणे खरे न मानता त्यांचे विचारसुद्धा ऐकून घ्यावे व नंतरच योग्य तो निर्णय घ्यावा. लोकांसाठी झिजल्याशिवाय, कष्ट सोसल्याशिवाय ते आपल्याला चांगले म्हणत नाहीत हे स्पष्ट करताना समर्थ चंदनाच्या झाडाची उपमा द्यावा. जोपर्यंत चंदनाचं झाड जर आपण रानात पाहिलं तर ते झाड आणि इतर झाडं सारखीच दिसतात, चंदन झाड वेगळं ओळखून येत नाही. तसेच आपण लोकांच मात्र जेव्हा चंदनाचा खोळ सहाण्यावरती स्वतः झिजवून घेतं तेव्हाच त्याचा सुगंध सगळ्यांना जाणवून ते चंदन आहे हे पटतं. मात्र जोपर्यंत ते घासलं जात नाही, कष्टत नाही, तोपर्यंत चंदन हे लक्षात येत नाही. जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना असं समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे लोकांसाठी आपण कष्टल्यावरच आपले उत्तम गुण प्रकट होतात आणि आपोआपच लोक आपल्याला मानायला लागतात. ज्याला लोकसंग्रह करता येतो त्याच्या भाग्याला कधी उणे पडत नाही, कारण जसा ध्वनी असेल तसाच प्रतिध्वनी येतो. या तत्वाप्रमाणे लोकांचे आपण चांगले केले की लोकही आपल्याला नेहमीच उपयोगी पडतात. हे सर्व आपण स्वतः शिकून तसे वागावायचे असते व त्यासाठी सतत अवगुण सोडण्याचा आणि गुण घेण्याचा अभ्यास ठेवावा लागतो. उत्तम भातात खडा लागावा तसा कधी एखाद्या दुष्ट माणसाशी संबंध येतो अशावेळी त्याची चाल ओळखून संयमाने आणि दूरदृष्टीने वागावे किंवा सरळ त्याचा संपर्क सोडला पाहिजे. लहान थोर सर्वांशी प्रेमाने व सद्भावाने वागत गेल्यास आयुष्य सर्वार्थाने यशस्वी होते. लोकांचे भले करत गेल्याने आपलेही भलेच होते हे जाणून आणि आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपणा. आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपणा. आपणसुद्धा एक दिवस मरणार आहे हे लक्षात ठेवून सदैव सर्वांशी उत्तम रीतीने वागावे हेच यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही योग्य वेळी योग्य तऱ्हेने असे प्रसंगानुरूप वागले पाहिजे. कितीही हुशार माणूस असला पण जर त्याने त्या हुशारीचा प्रसंगानुरूप वापर केला नाही तर ती सर्व हुशारी व्यर्थही जाऊ शकते. आता आपण तिसऱ्या समासाकडे, भक्त निरूपण असे या समासाचं नाव आहे. सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पाहावा विवेक, यलोक आणि परलोक बरा पाहावा. सद्गुरुशी काय पुसावे हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण, आपण कोण, या गोष्टीचे विवरण केलेची करावे. या पृथ्वीदलावर असंख्य लोक आहेत आणि त्या सर्वांनी विवेकाने वागून इहलोक आणि परलोक म्हणजे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सफल होण्याच्या दृष्टीने विचार केलाच पाहिजे. समर्थ म्हणतात की प्रपंचला आपण ज्या क्षेत्रात काम करीत असू
त्यातील ज्ञानी माणसाची संगत आणि शिष्यत्व पत्करल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. तर परमार्थात आपला अहंकार जाण्यासाठी सद्गुरूला शरण गेल्यापासून चालत नाही. सद्गुरूपाशी गेल्यावरही अनेकांना त्याला काय विचारावे व कोणत्या उपदेशाची विनंती करावी कळत नाही. खरं तर सद्गुरू सर्वज्ञ असून त्यांना जवळ येणाऱ्या शिष्याचे मन समजतच असते, परंतु श्रोत्यांना बोध व्हावा म्हणून समोर सांगतात की त्याने दोन्ही गोष्टीचे अनन्यतेने व श्रद्धापूर्वक मार्गदर्शन मागावे. देव कोण ही पहिली गोष्ट आणि मी कोण ही दुसरी गोष्ट, माझा आणि त्या भगवंताचा संबंध काय हा प्रश्नही त्या दुसऱ्या प्रश्नातच अंतर्भूत आहे. यावर सद्गुरू जो उपदेश करतील त्याचे वारंवार मनन व चिंतन करीत गेला तर सद्गुरू कृपेने या दोन्ही प्रश्नांची उत्तरे साधकाला प्राप्त होऊ शकते. सारासार विचाराने असे लक्षात येईल की या दिसणाऱ्या विश्वातील सर्वच गोष्टी अशाश्वत अशा नष्ट होणार आहेत. जे दिसते ते नसते, जे जन्माला येते ते मरणही अटळ असते, आणि जे निर्माण केले जाते ते सुद्धा एक ना एक दिवस मोडते असा सर्व सृष्टीचा अनुभव आहे. या कसोटीवर पाहिले तर सर्व देहधारी जीव जाणारेच असतात, त्यामुळे न जाणारे, न संपणारे, न भंगणारे, न बदलणारे असे चिरंतन शाश्वत निर्मल काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. हा शोध ज्ञान, भक्ती, विवेक आणि वैराग्य यांच्या आधाराने आणि सद्गुरूच्या मार्गदर्शनाने घेतला तर केवळ अव्यक्त परब्रह्मच असे शाश्वत आहे हे लक्षात येईल. हे सत्य जाणले की आपोआपच दिसणाऱ्या मायेच्या पसाऱ्याचे खोटेपण आपले आपल्यालाच उमगून येईल. मनुष्याची उत्पत्ती मुळापासून पाहिली तर जी साखळी जाणवते ती सांगताना समर्थ म्हणतात की वीर्यापासून माणसाची उत्पत्ती होते, पण अन्नाशिवाय वीर्य होत नाही. वनस्पतीशिवाय अन्न नाही तर पृथ्वीशिवाय म्हणजे जमिनीशिवाय झाडे येऊ शकत नाहीत. पृथ्वीचा उगम पाण्यातून होतो तर तेज नसेल तर प्राणी निर्माण होऊ शकत नाही. वायूशिवाय तेज अस्तित्वात येत नाही आणि वायूचे उगमस्थान तर अंतरात्मा आहे, पण अंतरात्मा मूळ मायेच्या ठिकाणी विकार निर्माण झाल्याने अस्तित्व येतो. तेव्हा निर्विकार परब्रह्माचे स्वरूप कोणते या पहिल्या प्रश्नाचे उत्तर समर्थांनी या समर्थाच्या या समासाच्या उत्तरात दिले आहे. मात्र ते जाणून घेण्यासाठी विवेकाचा आणि सारासार विचारांचाच मार्ग धरला पाहिजे असेही ते बजावतात. तो समास पुढे चालू आहे. पतित पावनाचे दास तेही पावन करीती जगास, मी पण ते बुडाले विवेके वेगळेपण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद. निर्बंध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला, जन्म सार्थकची वाटला सकळ काही. पतित पावनाचे दास तेही पावन करती जनास, ऐसी हे प्रचित मनास बहुतांच्या आली. निर्गुण आणि निर्विकार ही शाश्वत ब्रह्मस्वरूपाची मुख्य लक्षणे आहेत. त्या निर्विकार परब्रह्मात पंचमहाभूते आणि कोणतेही विकार आढळत नाहीत. पंचमहाभूते आणि अष्टधा प्रकृती ही सर्व नाशवंत आहेत हे सारासार विचाराने समजले की दिसून सुद्धा त्यांचे अस्तित्व शून्यमय असते हे जाणवते. मग शाश्वत काय आहे हे सार शोधून काढण्यासाठी विवेकाने विचार करावा लागतो. ही विचारशक्ती सतत विचार करीत गेली त्यामुळेच बळकट होईल आणि दृश्य व सूर विश्वाचा पसारा भेदून त्यापलीकडे असलेल्या अव्यक्त व सूक्ष्म परब्रह्माचा शोध घेता येईल. या सर्व अभ्यास, विचार आणि अनुभवांच्या आधाराने शाश्वत परमात्मा निर्गुण, निराकार आणि निरंजन आहे ही कुण अंतरामध्ये जाणून तो भक्त परब्रह्माला प्राप्त होईल. अशा रीतीने श्रोत्यांच्या मनातील देव कोण व तो कसा आहे या पहिल्या प्रश्नाचे विवरण झाल्यावर समर्थ मी कोण या दुसऱ्या शंकेच्या निरसनाला प्रारंभ करतात. मी कोण हे करण्यासाठी देहतत्वांचा शोध घेतला तर मनोवृत्तीमुळे मी पण आला असं दिसून येते. मनोवृत्ती तरी कशी उत्पन्न झाली म्हणून पाहू लागलो तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहामध्ये ही मनोवृत्ती आढळून येत नाही आणि या शोधप्रक्रियेत देहाचे मी पण पंचमहाभूतामध्ये विरून जाते. म्हणजे दृश्य वस्तूंचे नाशवंतपण समजून घेऊन सारासार विचाराने मी कोण, कुणी कोणी वेगळा नसून निर्गुण ब्रह्मच आहे याची प्रचिती येते. परमार्थाच्या शिकवणीमध्ये पंचीकरण, तत्वविवरण, महावाक्य या सर्वांच्या आधाराने जो मतितार्थ जाणवायचा असतो तो हाच की मी कोणी वेगळा आणि स्वतंत्र असून परमात्म्याचाच अंश मात्र आहे. म्हणजे देव आणि भक्त या दोन्हीचे मूळ म्हणजे निरुपाधिक असा निस्संग आत्मा आहे हे चिरंतन सत्य आहे. श्रोत्यांच्या मनात असलेल्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे
आणि ते म्हणजे देव आणि मी दोन्ही आत्मरूप आहोत. ज्या भक्ताला हा आत्मसाक्षात्कार होतो त्याचा मीपणा विरून जातो आणि विवेकाने परब्रह्माशी असलेले एकरूपत्व समजून जाऊन सर्व वृत्ती शांत होऊन उन्मनी अवस्था प्राप्त होते. सगळ्या द्वैतभावनेचा नाश होऊन ज्ञान विज्ञानरूप आणि ध्येय ध्यानरूप होऊन जाते. सर्व पाप संपून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. त्याची सर्व बंधने तुटतात आणि मोक्षप्राप्ती होऊन मनुष्य जन्माचे सार्थक होऊन जाते. सर्व संशय नष्ट होतात, सर्व धोके संपतात आणि ज्ञानपूर्ण विवेकाने असे लोक पावन होऊन जातात. या समासाची समाप्ती करताना समर्थ आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, एका ज्योतीने जशी दुसरी ज्योत प्रज्वलित होऊन प्रकाश सागर पसरावा, त्याप्रमाणे असे पावन झालेले पतित पावन भगवंताचे दास आपल्या शिकवणीने अनेक प्रपंची माणसाने पावन करतात. बहुजनांच्या उद्धाराचा ध्यास करणाऱ्या समर्थांना मुक्ती मिळाल्या माणसाने केवळ स्वतःच मुक्तीने संतुष्ट न राहता इतरांनाही मार्गदर्शन करून मुक्तिमार्गाला नेलेच पाहिजे हे समर्थांना सांगायचं आहे. आता चौथ्या समाजाकडे चाललो आपण, दशक 12. म्हणून विवेक आणि वैराग्य त्याची जाणीवे महद्भाग्य. महद्भाग्य हातासे आले परी भोगू नाही जाणीतले, तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थची स्वाभिमान लोभदंबे घोळसून कासा विसकेला. विवेक अंतरी सुटला, वैराग्य प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निस्संग योगी. कोणतेही कार्य सिद्धी जाण्यासाठी कार्याला पोषक गोष्टींचे ज्ञान घेऊन त्या कराव्या लागतात, तर कार्याला अडथळा आणतील अशा गोष्टींचा त्याग करायला लागतो. परमार्थ यशस्वी होण्यासाठी सुद्धा असे ज्ञान प्राप्त करण्याचा विवेक आणि वासना टाकून देण्याचे वैराग्य अंगी यावे लागते. एखादा रथ पुढे जायचा असला तर त्याची दोन्ही चाके समान चालीने चालायला हवीत. एकच साथ वेगात धावले व दुसरे संतगती झाले तर तो रथ कोलमडून पडेल. तसेच विवेक व वैराग्य यांच्या एकत्रित धारणेनेच परमार्थ सिद्धीत जातो हे समर्थांनी विवेक वैराग्य निरूपण या 12व्या दशकातील या चौथ्या समासात समर्पक रीतीने स्पष्ट केलेलं आहे. आपल्या आयुष्याचे ध्येय साधनेचा मार्ग मुक्तीचा आणि मुक्तीचा निश्चय हे सर्व ज्ञान प्राप्त करून अंतकरणात दृढ करणे म्हणजे विवेक होय. तर देहाची आसक्ती, वासना, हवे नकोपण आणि अहिकातील गुंतणे या सगळ्यातून मुक्त होऊन ते सोडणे म्हणजे वैराग्य होय. सोप्या शब्दात सत्य ज्ञान ग्रहण म्हणजे विवेक, तर आसक्ती त्याग म्हणजे वैराग्य असे सांगता येईल. साधना सिद्धी जाण्यासाठी या दोन्हींचा समतोल साधून राहणे आवश्यक आहे. अन्यथा एकावरच भर दिला तर एकारलेपण येऊन सर्वच व्यर्थ जाऊ शकेल. एखाद्या माणसाला खूप वैभव मिळाले पण त्याचा उपभोग कसा घ्यावा हे माहीत नसेल, तर त्याची जशी अवस्था दिनवाणी होईल तशीच परिस्थिती ज्याला वैराग्य आले पण विवेक प्राप्त झाला नाही अशा माणसाची होते. प्रपंचातील दुःखे, संकटे, आदळापट, अडचणी, कलह ह्या ऐकून पाहून किंवा स्वतःवर ओढल्यामुळे माणसाची वृत्ती वैरागी होते. कधीकधी तरी असंही जाणवे तो गाव, प्रांत किंवा देशही सोडून निघून जातो. त्यामुळे एखाद्या रोगातून बरा झालेल्या माणसाप्रमाणे या पराधीनतेच्या दुःखातून सुटतो, पण त्याच्या अंगी विवेकाचे ज्ञान नसेल तर तो मोकाट, भ्रष्ट आणि दुराचारी म्हणून स्वैरवर्तनी होतो. विवेकावाचून जे वैराग्य आल्याने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बिघडून तो अनर्थकारी मार्गा लावून आयुष्याची परवड करून देतो. याउलट जर नुसते ज्ञान म्हणून विवेकी बनलेल्या माणसाच्या अंगी जर वैराग्य नसेल तर तो ज्ञानाची बडबड करेल पण स्वतः सुधारला जाणार नाही. एखादे बांधलेले कुत्रे जसे येणाऱ्या जाणाऱ्यावर भुंकत राहते, तसा ज्ञानी माणूस सर्व स्वार्थापायी अभिमान बाळगून सरफडतो व दुसऱ्याचे भले त्याला भगवत नाही. वैराग्याशिवायचे ज्ञान म्हणजे अभिमान, लोभ, दंभ आणि प्रसिद्धीलोलुपता या सापडून कासावीसपणे आयुष्याचा नाश करून घेणे आहे. म्हणून माणसाने विवेक आणि वैराग्य दोन्हींची कास धरल्यास तो अंतरातही शुद्ध होतो आणि प्रापंचिक वासनातूनही मुक्त होऊन निस्संग निस्पृह असा योगी स्वरूप होऊन जगालाही वंदनीय होतो. तो जसा बोलतो तसेच वागून सर्वांना समाधानी करतो आणि सन्मार्गाला लावतो. केवळ वैराग्याने माणूस एककल्ली तर केवळ विवेकाने बडबड्या ओशाळवाणा होतो. म्हणून दोन्हींच्या समन्वयाचे अनुपम महत्त्व आहे. समर्थ म्हणूनच म्हणतात, म्हणून विवेक आणि वैराग्य
त्याची जाणीव आहे महद्भाग्य. दोन्ही गुण विवेक आणि वैराग्य दोन्ही आपल्या अंगी असलं पाहिजे. आता पाचव्या समासाला आपण प्रारंभ करतोय. दशक बारावा समास पाचवा. वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सधन सघन. वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सघन. नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते भाषालिपी जेथे तेथे काय उणे. तत्वामध्ये मुख्यतत्व ते जाणावे शुद्ध सत्व अर्धमात्र महत्त्व मूळ माया. वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सघन अष्टदेहाचे निर्शन करून पहावे. समर्थांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू होतं. निरासक्त आत्मसाक्षात्कारी संतत्वाबरोबरच राजकारण लोककारण यापासून ते काव्य संगीत भाषाशास्त्र व्याकरणापर्यंत त्यांचा सखोल अभ्यास होता. आत्मदिवेदन या पाचव्या समासाचा प्रारंभ भाषाशास्त्र आणि व्याकरणापासून करताना ते म्हणतात की रेघांच्या वेगवेगळ्या वर्णांनी अक्षरे तयार झाली. अक्षरसमूहातून शब्द आकार आले आणि शब्दांच्या आधाराने श्लोक पदे गद्य व प्रबंध तयार होत गेले. वेद शास्त्रे पुराणे महाकाव्ये महाग्रंथ अनुवाद अशा तऱ्हेचे इतके उदंड वाङ्मय त्यातून निर्माण झाले की त्याची गणतीसुद्धा करणं अशक्य आहे. अनेक ऋषी व त्यांची विविध मते असतात. लिपी आणि भाषा दोन्ही उपलब्ध असल्यावर मग ती मते मांडणाऱ्या ग्रंथांना काय तोटा. वर्ग ऋचा स्मृती स्मृती अध्याय सर्ग समास पोथ्या अशी अनेक प्रकारची ग्रंथरचना आहे. शिवाय पदे दोहे श्लोक अशी काव्यसंपदा तर डबगाणे कथागाणे दंडी गाणे खेळी गाणे असे गाण्याचे प्रकार आहेत. प्रत्यक्ष वाणीचेही चार प्रकार असून त्यामधील वैखरीच्या आधाराने अनेक शब्द ध्वनिरूप होऊन अवतीर्ण होतात. ओंकारापासून स्वर व व्यंजने होऊन 52 अक्षरे निर्माण झाली आहेत. शब्दांच्या आधारानेच गायन नृत्य वादन असे संगीत तर अर्थशास्त्रापासून तत्वज्ञानापर्यंतची शास्त्रे व विविध विचार विमर्श शक्य होतो. हे सर्व वाचताना समर्थ रामदासांचा राष्ट्रगुरू ज्याने स्वधर्म व स्वराज्याची प्रेरणा दिली त्यावेळी एखादा प्रकांड पंडित भाषाशास्त्रज्ञ हे विवरण करतोय काय असं आपल्याला वाटावं इतके हे मूलगामी विवेचन आहे. खरोखरी समर्थांच्याबद्दल जेवढं आपण जाणून घेऊ तेवढा काय माणूस असेल असं वाटायला लागतं. या सखोल पार्श्वभूमीनंतर ते मुद्द्याकडे वळतात आणि सांगतात की आकार उकार आणि मकार या तीन मात्रा व त्यांचेवरील अर्धचंद्र व बिंदू मिळून अर्धी मात्रा अशा साडेतीन मात्रांनी ओंकार तयार होतो. हा ओंकार सर्वामधील प्रारंभरूप आहे. मूळ मायेचे ते प्रकटीकरण आहे. सर्व तत्वामध्ये शुद्ध सत्व हेच मुख्य तत्व आहे. विविध लहान मोठ्या तत्वांचे मिळून अष्टधा प्रकृतीचे म्हणजे पंचमहाभूते आणि त्रिगुण मिळून शरीर बनते. त्यांच्यामधील जाणीवरूप वायू पुढे अस्तमान पावतो हे सर्व सांगितल्यावर परब्रह्माचे स्वरूप कसे असते ते सांगतात. समर्थ म्हणतात की हा वारा असल्यावर आकाशसुद्धा चंचल म्हणजे अस्थिर वाटते परंतु वारा नसल्यावर आकाश पूर्णपणे निश्चय आणि स्थिर दिसते. परब्रह्म हे अशा स्थिर आकाशासारखे असून सर्व चराचर विश्वात सघन म्हणजे ओतप्रोतपणे भरून राहिलेलं आहे. परब्रह्म जेथे नाही अशी एकही जागा अगर वस्तू संपूर्ण त्रैलोक्यात नाही. मात्र हा प्रांजळ अनुभव येण्यासाठी आपण विवेकाने अष्टदेहाचे म्हणजे पंचमहाभूत आणि त्रिगुण सत्वरजतमय तीन गुण आणि पंचमहाभूत यांचे निरसन केले पाहिजे. म्हणजेच नाशवंत दृश्य विश्वाच्या पलीकडे विचार केला तरच साधकाला परब्रह्माची वाट सापडू शकेल. आज आपण इथेच थांबतोय. हाच समास उद्याही चालू ठेवूया. पाचवा समास आहे आणि मी सुरुवातीला म्हणतो त्याप्रमाणे या सर्व भाग जे मी करतो आहे ते यूट्यूबवरही मी अपलोड करतो आहे. अरुण गोडबोले हा माझा यूट्यूबचा चॅनेल आहे. त्याला आपण सबस्क्राईब जरूर करावं. त्याला कुठलेही चार्जेस नाही आहेत. आणि त्याच चॅनेलवरती यापूर्वीच्या मी केलेल्या मालिका मृत्यूपत्र गरज आणि मार्गदर्शन त्याचबरोबर यशस्वी जीवनाचे समर्थ सूत्रे ऋणादोबंदी म्हणून विवेक श्रेष्ठ दिग्गज मंडळींच्या बरोबरचे माझ्या मैत्रीच्या कथा आणि अष्टावक्र गीता निरूपण हे सगळे मालिका मी त्यावरच टाकलेले आहे. प्रत्येक मालिकेची वेगवेगळी प्लेलिस्ट केलेली आहे. मी तुम्हाला सहजपणे त्या उघडता येतील. आपण जरूर त्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अरुण गोडबोले असं चॅनेल आहे. तो
नमस्कार.